मित्रांनो, आवाज येत असेल तर कृपया काही रिप्लाय द्या, जेणेकरून मला मांडणी करता येईल. हॅलो, आवाज येत असेल तर काहीतरी रिप्लाय द्या, जेणेकरून मला माझी मांडणी करता येईल. हॅलो, आवाज येतोय का? मामाने सर, आवाज येतो आहे का? जय भीम, जय संविधान. मित्रांनो, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर गेल ऑम्वेट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचं हे दुसरं पुष्प गुंफताना मला विशेष आनंद होत आहे. खरं तर आज आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबूराव गुरव सर हे मांडणी करणार होते, पण त्यांची थोडीशी प्रकृती बिघडली असल्यामुळे ते आज मांडणी करणार नाही. त्याऐवजी मामाने सरांनी मला सांगितले की आपली मांडणी तुम्ही या ठिकाणी मांडणी करा, पुढच्या काही सत्रांमध्ये मी बोलणार आहेच, पण शो मस्ट गो ऑन अशा पद्धतीनं आजच्या सत्रामध्ये जे श्रोते आहेत, जे दर्शक आहेत, त्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी सगळे लाईव्ह आलेलो आहोत. खरं तर गेल ऑम्वेट यांचं झालेलं निर्वाण ही एकूणच इंटेलेक्च्युअल जो आपला एक क्लास आहे किंवा बुद्धिजीवी वर्ग ज्याला आपण म्हणू, त्या बुद्धिजीवी वर्गाची झालेली मोठी हानी आहे. त्या बुद्धिजीवी वर्गाच्या हानीबद्दल कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी लिहिलं पाहिजे, कुणीतरी व्यक्त झालं पाहिजे, कुणीतरी बोलतं झालं पाहिजे, या भावनेतून डॉक्टर गेल ऑम्वेट यांना एक शाब्दिक आदरांजली आपण ज्याला म्हणू, ती वाहण्याच्या दृष्टिकोनातून निर्मिती विचार मंच, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमच्या इतर सगळ्या सहकारी संस्था ज्या आहेत, संघटना आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही गेल गेल्या त्या दिवशी एका आदरांजली सभेचं आयोजन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आमचं असं ठरलं की गेल ऑम्वेट यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण एक व्याख्यानमाला ताबडतोब अरेंज करूयात. आणि महाराष्ट्रातले जे ख्यातनाम वक्ते आहेत, अशा अनेक वक्त्यांना त्या ठिकाणी गेल ऑम्वेट यांच्याबद्दल नव्या पिढीला जे काही माहीत नाही आहे ते सांगण्यासाठी पाचारण करूयात. त्यावेळी मग काही वक्त्यांची नावं आमच्यासमोर आली आणि मग या व्याख्यानमालेचा आलेख जो आहे तो चढतो आहे. डॉक्टर गेल ऑम्वेट यांच्याबद्दल आजच्या पिढीला म्हणावी तितकी माहिती नाही असा एक सूर गेल्या काही दिवसांपासून उमटतो आहे, साहजिक आहे. पण मित्रांनो, डॉक्टर गेल ऑम्वेट या आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आहोत की काय असं वाटण्या इतपत वातावरण थोडंसं निर्माण झालं. म्हणून आमच्या काही सन्मित्रांनी, आमच्या एकूणच टीममध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी असं ठरवलं की गेल ऑम्वेट यांचं काम नेमकं काय होतं, कशा पद्धतीचं त्यांचं काम होतं, त्या कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत होत्या याबद्दलची माहिती अगदी आपण ज्याला धावता आढावा म्हणून त्या पद्धतीनं धावता आढावा घेऊयात अशा अनुषंगानं, आणि हाच एक उदात्त हेतू ठेवून या व्याख्यानमालेचं आपण आयोजन केलेलं आहे. मी नंतरच्या काळात माझी जी काही मांडणी असेल, जो माझा व्याख्यानाचा दिवस मला ठरवून दिलेला आहे संयोजकाने, त्या दिवशी ती मांडणी करणार आहे. पण आज ओझरती एक गेल ऑम्वेट यांच्याबद्दलची एक ओळख म्हणू आपण, किंवा एक ओझरता आढावा आपण ज्याला म्हणू, तो घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. काल आमचे मार्गदर्शक आदरणीय वाघमारे सर यांनी त्यांचं पुष्प गुंफताना गेल ऑम्वेट आणि त्यांच्या एकूणच लिखाणातील जे बारकावे आहेत त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकला. मी एक नवखा अभ्यासक असल्यामुळं मला गेल ऑम्वेट यांच्या लिखाणाबाबत, गेल ऑम्वेट यांच्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या चळवळीतील योगदानाबद्दल जे काही काय म्हणू आपण, त्या जे काही आकलन झालं माझ्या परीनं, माझ्या बुद्धीप्रमाणे किंवा माझ्या तुटपुंज्या ज्ञानाप्रमाणे, त्या आकलनाची मांडणी मी थोडक्यात काही मिनिटांमध्ये या ठिकाणी करणार आहे. डॉक्टर गेल ऑम्वेट यांचा जन्म भारतातला नसून ते भारताच्या बाहेरून इथल्या एकूणच सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या होत्या, आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी 70च्या दशकामध्ये त्या आल्यानंतर इथल्या एकूण सामाजिक चळवळीमध्ये
विशेष करून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या आणि एकूणच काम करणाऱ्या त्या टीमच्या संपर्कात ते आले, आणि मग ज्याला आपण फॅसिनेशन म्हणू किंवा एक आकर्षिलं जाणं असं म्हणू की विचारांच्याकडं, त्या विचारांच्या आकर्षणामुळे किंवा चळवळीतला जो भारदस्तपणा आपण म्हणू, आक्रमकता आपण ज्याला म्हणू, खरं तर आक्रमकता हा शब्द त्याच्यासाठी संयुक्तिक ठरेल, त्या आक्रमकपणाला कुठंतरी भाळल्या जाऊन किंवा त्या आक्रमकपणाकडे आकर्षित झाल्यामुळं गेल ऑमवेट या सगळ्या चळवळीमध्ये सामील झाल्या. खरं तर 1970 दशक हे एक मंतरलेलं दशक आपण ज्याला म्हणू त्या पद्धतीचं होतं, कारण नंतरच्या काळात लगेचच टुवर्ड्स इक्वॅलिटी नावाचा एक मोठा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केला, आणि संयुक्त राष्ट्राच्या त्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलं की स्त्रीमुक्तीची चळवळ कुठंतरी एक फोफावली पाहिजे, स्त्रीला मुक्तीसाठी देश जगभरात मोठमोठे प्रकल्प राबवले गेले पाहिजे. तर मग नंतरच्या 80 दशकामध्ये एखादं वर्ष स्त्रीमुक्ती वर्ष म्हणून साजरं केलं गेलं, त्याच्यापूर्वीसुद्धा गेलचं काम गेल ऑमवेटांचं काम अगदी तळागाळातल्या स्त्रियांच्यापर्यंत आहे. तुम्ही म्हणाल कसं काय हे कसं काय, तर क्रांतिवीर बाबूजी पाटणकर आणि भारत पाटणकर यांच्या आई, हे सगळं भारताच्या स्वाधीनता संग्राम ज्याला आपण म्हणू स्वातंत्र्य संग्राम ज्याला म्हणू, त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पूर्ण स्वतःला झोकून देणारं काम ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांनी केलं होतं, आणि त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर गेल ऑमवेट या सगळ्या वैचारिक परिप्रेक्ष्यामध्ये स्वतः कार्यरत झालेले. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांचा एक असा समज असतो की डॉक्टर भारत पाटणकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर गेल ऑमवेट या चळवळीमध्ये सक्रिय झाल्या, पण मित्रांनो तसं नसून भारत पाटणकर यांच्याशी असणारा पूर्वपरिचय त्यांच्या चळवळीत सामील झाल्यानंतर नंतरच्या काळात मग पाटणकर आईंनी सांगितल्यामुळे त्या दोघं विवाहबद्ध झाले, आणि मग त्या एक आदर्श दाम्पत्य म्हणून तुम्ही आम्ही त्यांना आज पण ओळखतो. खरं तर डॉक्टर गेल ऑमवेट यांना जे जागतिक पातळीवर जो सन्मान मिळाला पाहिजे होता, जो जागतिक पातळीवर त्यांना जो सन्मान मिळाला तो सन्मान दुर्दैवानं आपण दैव म्हणत नाही तरीही, तर मला इथं सांगणं खरं तर वाईट वाटतं की जो सन्मान त्यांना इतर राष्ट्रांमध्ये त्यांच्या लिखाणाला जी मान्यता इतर राष्ट्रांमध्ये परकीय राष्ट्रांमध्ये मिळते ती मान्यता दुर्दैवानं इथल्या भारतातल्या प्रस्थापित विद्यापीठांनी प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेने प्रस्थापित शिक्षण तज्ज्ञांनी तो सन्मान गेल ऑमवेट यांचा केलेला नाही. याचं कारण सुद्धा तसं आहे, कारण जी व्यक्ती जो अभ्यासक जो संशोधक जो मांडणी करणारा लेखक आंबेडकरी चळवळीवर आणि एकूणच या आपण वंचित घटक ज्याला म्हणतो सबाल्टर्न स्टडीजवर लिखाणाचं काम करतो किंवा त्याच्याबद्दलची मांडणी करतो, त्या मांडणी करणाऱ्याला फारशी समाज मान्यता इथले समाज घटक अथवा इथली शिक्षण व्यवस्था देत नाही, हे कितीही कटू असलं तरीसुद्धा वास्तव आहे. डॉक्टर गेल ऑमवेट यांची अनेक पुस्तकं आज अतिशय आंतरराष्ट्रीय पद्धतीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम अशी आहेत, आणि त्या पुस्तकांना आजसुद्धा अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये एक आदर्श म्हणून किंवा एक ज्याला आपण माइलस्टोन आपण ज्याला म्हणू ते माइलस्टोन म्हणून डॉक्टर गेल ऑमवेट यांचे अनेक अवतरणं यांचे अनेक पुस्तकं यांचे अनेक शोधनिबंध हे अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासले जातात, पण दुर्दैवानं भारतामध्ये फक्त एक अभ्यासक एवढंच गेल ऑमवेट यांच्याभोवती वलय करून त्यांना बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. खरं तर गेल ऑमवेट यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात नेमकी कुठून झाली याचा आम्ही एक ज्यावेळी धावता आढावा घेतो त्यावेळी आमच्या लक्षात येते की शेतकरी चळवळीची एक विंग असणाऱ्या शेतकरी चळवळीची एक स्त्रियांची विंग असणाऱ्या स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळ नावाच्या एका संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गेल ऑमवेट या भारतामध्ये दाखल झाल्या. तर या चळवळीत काय होत व्हायचं की आतापर्यंत ज्याला आपण ओरिएंटल डेस्पोटिझम म्हणायचं म्हणजे परकीयांनी भारतीयांच्यावर राज्य केलं हे मान्य आहे, पण परकीयांनी राज्य केल्यानंतर सुद्धा इथल्या भारतातल्या पुरुषांची जी स्थिती होती पुरुषांचं जे शोषण केलं जात होतं पुरुषांवर जे अन्याय अत्याचार परकीय थोडक्यात इंग्रजांनी जे काही अन्याय अत्याचार केले होते त्याच्यापेक्षा वेगळी शोकांतिका किंवा त्याच्यापेक्षा पराकोटीची शोकांतिका किंवा ज्याला आपण विटंबना म्हणू किंवा ज्याला त्याच शोषण म्हणू शोषण हा खऱ्या अर्थानं चांगला त्याला समर्पक शब्द होईल ते शोषण इथल्या भारतीय समाजव्यवस्थेतल्या स्त्रीचं होत होतं. मग स्त्री अस्पृश्य समाजातली असेल किंवा तथाकथित गावकुसाबाहेरची असेल तर तिच्या शोषणाबद्दलची तर नोंदसुद्धा कुठल्याही रेकॉर्ड्समध्ये आपल्याला सापडत नाही. डॉक्टर गेल ऑमवेट यांनी हे सगळे रेकॉर्ड्स भारतातल्या अनेक पुरालेखागारांना भेट देऊन अभ्यासले आणि मग फुलेशाह आंबेडकरी चळवळीचा एक नवीन आयाम ज्याला आपण म्हणू एक नवीन ढाचा आपण ज्याला म्हणू एक नवीन मांडणी आपण ज्याला म्हणू ती मांडणी डॉक्टर गेल ऑमवेट यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते.
डॉक्टर गेल ऑम्वेट यांनी 1976 मध्ये एक अतिशय महत्त्वाचा असा आणि ज्याला क्रांतिकारी आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं जे शीर्षक होतं ते शीर्षक असं होतं की कल्चरल रिवॉल्ट्स इन कलोनियल सोसायटी, म्हणजे वसाहतिक समाज जो होता त्या वसाहतिक समाजामधला जो सांस्कृतिक संघर्ष होता, जे सांस्कृतिक बंड होते किंवा सांस्कृतिक ज्याला आपण क्रांती म्हणू, त्या सगळ्यांचं चित्रण इथल्या अनेक पुरालेखागारांना भेट देऊन अनेक प्राथमिक साधनांचा अभ्यास करून गेल ऑम्वेट यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. डॉक्टर गेल ऑम्वेट या फक्त पुस्तकी ज्ञान सांगणाऱ्या संशोधक नव्हत्या, तर डॉक्टर गेल ऑम्वेट या इथल्या एकूण समाजव्यवस्थेच्या जोखडांतून इथल्या स्त्री वर्गाला, इथल्या गावकुसाबाहेर टाकलेल्या वंचित वर्गाला, शोषित वर्गाला प्रवाह व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणू पाहणाऱ्या एक ज्याला आपण काय म्हणू आपण त्याला कार्य स्वतः कार्यकर्त्या होत्या. आणि या सगळ्यांना फक्त वैचारिक पाठबळ न देता, वैचारिक अधिष्ठानं न देता, वैचारिक अधिष्ठानासोबतच चळवळीच्या अंगानं स्वतः वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या डॉक्टर भारत पाटणकर यांच्यासारख्या एका लढवय्या नेत्याची पत्नी होण्याचं भाग्य त्यांना लावलं. खरं तर डॉक्टर भारत पाटणकर यांचं श्रेय मी नेहमी आवर्जून सांगत असतो, कारण आम्ही सगळे, मी असो, मामाने सर असो किंवा आमची एकूणच टीम असेल, आम्ही सगळे अतिशय जवळून या जोडगोळीला मी पाहिलेलं आहे डॉक्टर भारत पाटणकर आणि गेल ऑम्वेट यांना. चळवळीत आमच्या स्त्रियांनी आलं पाहिजे अशा गप्पा आम्ही स्टेजवरून मारतो आणि एखाद्या कार्यक्रमाला जात असताना आमच्या घरातल्या स्त्रियांना आम्ही आमच्या घरात ठेवतो आणि स्वतः एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. यांना आमच्या चळवळी वाढणार आहेत का? दुर्दैवानं आमच्या चळवळी बंदिस्त होतील, आमच्या चळवळी संकुचित होतील, आमच्या चळवळी ह्या मर्यादित होतील. पण या चळवळी मर्यादित होऊ नयेत असं ज्यांना वाटतं ती लोकं आपल्या घरातील आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, इतकंच काय आपली पत्नी असेल, त्यांना आपल्यासोबत चळवळीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, अनेक आंदोलनांमध्ये, अनेक सभा संमेलनांमध्ये घेऊन जातात आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक संघर्ष आणि सामाजिक अभिसरणाची, सामाजिक आंदोलनाची एक वेगळी ठिणगी पेटते. मात्र डॉक्टर भारत पाटणकर यांनी याच्याही पुढे जाऊन प्रत्येक कार्यक्रमामध्ये गेल ऑम्वेट यांना पुढे करत त्यांचं नेतृत्व स्वीकारण्याचं जे मोठेपण दाखवलं आहे, जे मोठं मन दाखवलं आहे, ते मित्रांनो आजच्या आपल्या चळवळीसाठी एक माइलस्टोन, ज्याला आदर्श आपण जोडपं आपण झालो म्हणून, एक आदर्श जोडीदार कसा असावा याचं एक मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर गेल ऑम्वेट, डॉक्टर भारत पाटणकर हे आहेत. गेल्या 2-1 वर्षांच्या पूर्वी माझ्या मूळ गावी आम्ही गेल ऑम्वेट यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला होता. त्यावेळी कार्यक्रम संध्याकाळी होता, मात्र गेल ऑम्वेट या दुपारीच भारत पाटणकर यांच्यासोबत आपल्या बॉडीगार्ड आणि एकूणच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले होते. म्हणजे इतक्या जागतिक पातळीवरची थोर विदुषी आपण ज्यांना म्हणू, थोर अभ्यासक ज्यांना म्हणू, थोर संशोधक ज्यांना आपण म्हणू, ती व्यक्ती इतकी डाऊन टू अर्थ असते, म्हणजे जमिनीवर पाय ठेवून टिकून उभा असते, हे असे जे प्रसंग आहेत किंवा अशी जी उदाहरणं ती जागतिक इतिहासात अतिशय अशी दुर्मिळ आहे. डॉक्टर गेल ऑम्वेट यांच्याबद्दल सांगत असताना त्यांच्या ॲकॅडमिक वर्क ज्याला आपण म्हणू किंवा त्यांनी विद्यापीठीय शाखेय पातळीवर जी मांडणी केली आहे, त्या विद्यापीठीय पातळीवरची जी मांडणी आहे त्याचा ज्यावेळी मी आढावा घेतो तेव्हा आमच्या लक्षात येते की सत्यशोधक चळवळीचा विटाळ एकेकाळी भारतामध्ये होता आणि त्या चळवळीबद्दलची चर्चा तर सोडाच, अभ्यास तर सोडाच, पण त्याचा उल्लेखसुद्धा अनेक ठिकाणी केला जात नव्हता. जाणीवपूर्वकरित्या ते तो उल्लेख टाळला जायचा. मात्र या सत्यशोधक चळवळीबद्दलचे अनेक बारकावे अनेक पुरालेखागारांना भेट देऊन, अनेक अस्सल कागदपत्र अभ्यासून, अनेक मूळ कागदपत्र अभ्यासून आणि त्यांचे विश्लेषण करून सत्यशोधक चळवळीची मांडणी खऱ्या अर्थानं भारताच्या परिप्रेक्ष्यात आणि भारताबाहेरच्या विद्यापीठी आणि एकूणच सामाजिक परिप्रेक्ष्यात मांडण्याचं जगातलं आजपर्यंत सर्वात मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते डॉक्टर गेल ऑम्वेट यांना जात आहे. आता तुम्ही म्हणाल सत्यशोधक चळवळ आणि एकूणच या परिप्रेक्ष्यातून मांडणी गेल ऑम्वेट यांनी केली, मात्र ती महत्त्वाची कशी काय आहे? जे अभ्यासक असतील किंवा विद्यार्थी दशेत असतील किंवा एकूणच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असतील, संशोधित सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित असतील, त्यांच्या असं लक्षात येईल किंवा त्यांना थोड्याफार फरकानं माहीत असेल की सत्यशोधक चळवळ ही भारतातल्या सामाजिक चळवळींचा पाया आहे.
कारण क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी इथल्या समाजामध्ये मूलभूत परिवर्तन करण्यासाठी, मूलगामी परिवर्तन करण्यासाठी चालवलेला जो रणसंग्राम होता त्याची सुरुवात म्हणजे सत्यशोधक चळवळ होती. आणि या सत्यशोधक चळवळीची अकादमिक मांडणी, ज्याला अकॅडमिक आपण मांडणी म्हणू, ती मांडणी ही डॉक्टर गेल आंबेट यांनी केली होती. पश्चिम भारतातील ब्राह्मणेतर चळवळ हा त्यांचा एक अतिशय गाजलेला प्रबंध होता. अनेक अभ्यासकांनी, अनेक प्रकाशन संस्थांनी तो ग्रंथ अलीकडच्या काळामध्ये भाषांतरित किंवा अनुवादित केलेला आहे आणि मग त्याच्यावर आता अनेक ठिकाणी अभ्यास सुरू आहे. डॉक्टर गेल आंबेट आणि डॉक्टर भारत पाटणकर यांनी ज्या ज्यावेळी या सगळ्या अभ्यासशास्त्रीय मांडण्या, संशोधनात्मक मांडण्या अकॅडमिक पातळीवर केल्या, त्या त्यावेळी त्यांना अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलं. मात्र दुर्दैव असं आहे की भारतामध्ये त्यांना अजूनसुद्धा म्हणावी त्या पद्धतीची सन्मानजनक वागणूक इथल्या व्यवस्थेने दिली नाही, हे मी वारंवार या ठिकाणी सांगतो आहे. याचं कारण असं आहे, एका अतिशय उच्चभ्रू घराण्यातील एक युवती अमेरिकेतून भारतात येते. भारतात आल्यानंतर ती युवती भारतातल्या एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये येते, तिथे रममाण होते, तिथे सर्वांच्यामध्ये रमते. त्या कुटुंबाच्या एकूणच सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीत असणाऱ्या योगदानाची माहिती घेते आणि त्या योगदानाला पुढे चालवण्यासाठी सामाजिक चळवळीत दंड ठोकटून उभी राहते. ही गोष्ट मित्रांनो आज जरी आपल्याला सर्वसामान्य वाटत असली तरी आजपासून 40-50 वर्षांच्या पूर्वी ही गोष्ट स्वप्नवत होती आणि डॉक्टर भारत पाटणकर आणि गेल आंबेट यांनी ही गोष्ट भारतामध्ये खरी करून दाखवलेली आहे. खरं तर एक अतिशय चांगला असा चित्रपट या दोघांच्या आयुष्यावर निघायला काही हरकत नाही. तशा पद्धतीची मांडणी सुद्धा काही वर्षांच्या पूर्वी आमच्यातल्या काही सन्मित्रांनी केली होती, त्याबद्दलचं बोलणं सुरू होतं, पण नंतर त्याचं काय झालं मला फारसं माहीत नाही. आमच्यामध्ये काय होतं, आपण मी कोल्हापूरचा असल्यामुळे कोल्हापूरच्या साध्या भाषेत सांगायला मला आवडेल की जिथं पिकतं तिथं विकत नाही, हा आमच्यातला एक वैगुण्याचा भाग आहे. म्हणजे आमच्यातली जी थोर माणसं आहेत, आमच्यातली जी विद्वान माणसं आहेत, आमच्यातली जी अभ्यासक माणसं आहेत, आमच्यातली संशोधक जी माणसं आहेत, त्या माणसांचं महत्त्व आम्हाला ती माणसं गेल्याशिवाय कधीच कळलेलं नाही आहे. माझ्या घरातला जो एखादा व्यक्ती जर चांगली मांडणी करत असेल, एखादी व्यक्ती जर चांगला अभ्यासक असेल, एखादं चांगलं लिहित असेल, एखादं चांगलं संशोधन करत असेल, एखादं चांगलं बोलत असेल, तर त्याची किंमत मला कधी कळते, ज्यावेळी बाहेरच्या माणसांनी येऊन मला सांगितलं जातं आणि मग मला त्याचं एक रिकग्निशन आपण ज्याला म्हणू, मान्यतेचा शिक्का आपण ज्याला म्हणू, तो शिक्का ज्यावेळी माझ्यावर बसतो त्यावेळी माझ्या माणसांना माझं महत्त्व कळतं. पण ती वेळ तोपर्यंत निघून गेलेली असते. डॉक्टर गेल आंबेट यांच्या बाबतीत नेमकी हीच अवस्था झालेली आहे. डॉक्टर गेल आंबेट यांनी चॅलेंजिंग ब्राह्मणिझम अँड कास्ट नावाचं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक 2004 लिहिलं होतं. त्या पुस्तकाचा एकूण जर आपण परामर्श घ्यायचा म्हटला तर त्या पुस्तकात त्या काय त्याची मांडणी त्यांनी केली की भारतातली जी जाती व्यवस्था आहे, आता बघा अनेक सामाजिक चळवळींमध्ये काम करणारी माणसं आहेत जी जात निर्मूलनासाठी, जातीव्यवस्था निर्मूलनासाठी काम करतात. मात्र डॉक्टर भारत पाटणकर आणि डॉक्टर गेल आंबेट या दाम्पत्यानं जात निर्मूलनासाठी काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचे एक पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. लाहोरच्या जातपात तोडक मंडळासमोरचं बाबासाहेबांचं एक व्याख्यान होणार होतं आणि त्या व्याख्यानाला जाण्यापूर्वी तिथल्या लोकांनी, संयोजकांनी बाबासाहेबांच्याकडे ते व्याख्यान लेखी मागितलं. बाबासाहेबांनी ते व्याख्यान पाठवलं आणि त्या व्याख्यानाच्या जे संदर्भ होते किंवा व्याख्यानातील जी तडाखेबंद जी मांडणी होती ती तिथल्या संयोजकांना मान्य झाली नाही, म्हणून तिथल्या संयोजकांनी ते व्याख्यान नाकारलं आणि व्याख्यानात बदल करावा असं सुचवलं. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नम्रपणे ते बदल करण्याचं नाकारलं आणि ते जे व्याख्यान होतं ते ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावानं प्रकाशित केलं. त्या पुस्तकाला नुकतीच 75 पूर्ण झालेली आहेत. हा संदर्भ मी विषय सोडून सांगत नाही आहे. त्या पुस्तकाला नुकतीच 75 पूर्ण झालेले. या 75 पूर्ण झाल्यानंतर आजसुद्धा आमच्यातले काही अभ्यासक असतील, काही संशोधक असतील, काही स्वतःला विद्वान समजणारे लोक असतील, या पुस्तकाच्या टायटलचं भाषांतर करत असताना ॲनिहिलेशन ऑफ कास्ट असं भाषांतर, याचं भाषांतर करत असताना जाती व्यवस्थेचं निर्मूलन असं करतात. बघा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट याचा शुद्ध मराठी अनुवाद ज्याला आपण म्हणू किंवा ज्याला भाषांतर म्हणू, ते भाषांतर जाती निर्मूलन असं होतं आहे. मात्र आमच्यातले विद्वान काय करतात, जाती व्यवस्थेचे निर्मूलन. बघा, तुम्ही म्हणणार दोन्हींच्यात फरक काय,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्युत्पत्तीशास्त्र होतं, जो शब्दसंग्रह होता, जी त्यांची शब्दांवरची जी कमांड ज्याला आपण म्हणू, ती कमांड अतिशय वेगळ्या पद्धतीची होती. बाबासाहेबांनी जाती व्यवस्था हा शब्द वापरलेला आहे का हो? तर अजिबात नाही, बाबासाहेबांनी जाती निर्मूलन हा शब्द वापरलेला आहे. याचाच अर्थ इथल्या व्यवस्थेत त्यांना बदल करायचा नव्हता, तर जातीचंच निर्मूलन करायचं होतं, ज्याला डिकास्ट होणं आपण म्हणतोय, जातीअंताची चळवळ ज्याला आपण म्हणू, त्याची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि गिल ऑम्वेट आणि डॉक्टर भारत पाटणकर हे त्याच चळवळीच्या अंगानं मांडणी करणारे कृतिशील विचारवंत आहेत, असं मला या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं वाटतं. बरं, या कुटुंबानं फक्त स्त्रियांच्या बाबतीतलं काम केलं आहे का? तर अजिबात नाही. या कुटुंबानं फक्त विस्थापितांच्या बाबतीतलं काम केलं आहे का? तर अजिबात नाही. या कुटुंबानं डॉक्टर गेल ऑम्वेट यांनी फक्त दलितांच्या बद्दलचं काम केलं आहे का? तर अजिबात नाही. फक्त शोषितांच्या बद्दलचं काम केलं आहे का? तर अजिबात नाही. तर इथल्या भूमिहीन चळवळीतल्या भूमिहीन झालेल्या लोकांच्या उत्थानासाठी, त्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या गेलेल्या ज्या विस्थापितांच्या गेलेल्या ज्या जमिनी असतील त्या मिळवून देण्यासाठी, त्यांची भरपाई मिळवून देण्यासाठी, धरणग्रस्तांच्या ज्या जमिनी गेल्या असतील त्या धरणग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळवून देण्यासाठी हे कुटुंब आज तागायत अनेक पातळींवर लढा देत आलेला आहे. आणि त्यांनी शोषितांना, वंचितांना, दुःखी आक्रंदन करणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. म्हणून डॉक्टर गेल ऑम्वेट या फक्त अभ्यासक म्हणून मोठ्या नव्हत्या, तर स्वतः कार्यकर्त्या म्हणून सुद्धा तितक्याच मोठ्या होत्या. डॉक्टर गेल ऑम्वेट यांची अंत्ययात्रा जर आपल्यापैकी अनेक लोकांनी पाहिली असेल, त्यांची अंत्ययात्रा सुरू असताना आमच्या श्रमिक मुक्तीदलाचे अनेक कार्यकर्ते किंवा आमच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शोक उत्पन्न केलेला नाही आहे. तर गेल गेल्यानंतर त्यांना मानवंदना देत असताना त्यांनी चळवळीची गाणी म्हणत म्हणत गेल ऑम्वेट यांना निरोप दिलेला आहे. मोठं म्हण लागतं याच्यासाठी. डॉक्टर भारत पाटणकर हे ज्यावेळी सत्यशोधक पद्धतीने डॉक्टर गेल यांच्यावर अंत्यसंस्कार करत होते, त्यावेळी भारत पाटणकर हे स्वतः चळवळीची गाणी म्हणत त्या गेल ऑम्वेट यांना अलविदा म्हणत होते. म्हणजे चळवळ नसानसात भिनणं आपण ज्याला म्हणू, चळवळीची परिपक्वता स्वतःमध्ये अंतर्भूत करणं किंवा आपण स्वतःमध्ये बिंबवणं आपण ज्याला म्हणू, ते सगळं जर कोणाला शिकायचं असेल तर डॉक्टर गेल ऑम्वेट आणि डॉक्टर भारत पाटणकर या आदर्श परिवाराकडून आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर गेल ऑम्वेट यांच्याबद्दलची अभ्यासकीय मांडणी किंवा विद्याशाकीय मांडणी जी आहे, किंवा त्यांच्या एकूणच लिखाणावरच्या संदर्भांबद्दलची मांडणी मी माझ्या व्याख्यानामध्ये व्यक्तिशः करणार आहे. आपण सर्वांनी त्याही व्याख्यानाचा लाभ घ्यावा. आज अतिशय शॉर्ट नोटीस म्हणजे मध्ये म्हणजे अगदी 15-20 मिनिटाच्या शॉर्ट नोटीसमध्ये अनिल ममाने सर, त्यानंतर करुणाताई विंचेकर, प्राध्यापक शोभाताई साळके या सगळ्या मंडळींनी मला शॉर्ट नोटीसमध्ये या विषयावर बोलण्यासाठी संधी दिली आणि विनंती केली. त्यावर मी आज या ठिकाणी शो मस्ट गो ऑन मी पुन्हा एकदा तेच सांगतोय, कारण लोकांना असं वाटू नये की गेल ऑम्वेट यांच्यासारख्या वैश्विक पातळीवरच्या एका विचारवंतावर बोलण्यासाठी इतकी त्रोटक वेळेत त्रोटक अज्ञानानं बोलतोय माणूस, म्हणून गैरसमज व्हायला नको म्हणून पुन्हा सांगतो. आज फक्त गुरव सर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकणार नव्हते, म्हणून ही मांडणी आज मी फक्त केलेली आहे. माझ्या अभ्यासातली किंवा माझी एकूण मांडणी पुन्हा मी माझा ज्या दिवशी व्याख्यानाचा वेळ असेल त्या दिवशी मी निश्चित करतो आहे. आपण या व्याख्यानमालेला आत्तापर्यंत अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे. येणाऱ्या काळातसुद्धा महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम वक्ते या व्याख्यानमालेत मांडणी करणार आहेत. त्या व्याख्यानमालेच्या प्रत्येक सत्राला आपण उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी माझं जी व्याख्यानाची जी मांडणी होती त्रोटक असेना पण थोड्याच वेळात असेना, मी ती मांडणी या ठिकाणी थांबवत आहे. जय संविधान.